मी रमा गटारनवरे संस्कार चव मायेची या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दुधाचा मिल्कशेक कसा बनवायचा ती रेसिपी दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य खूप छोटंसं आहे। 5 मिनिटाच्या आत ही रेसिपी होणार आहे। चला तर मी तुम्हाला साहित्य दाखवते। बघा, हा एक वाटी सब्जा घेतलेला आहे, छोटी वाटी आहे। सब्जाचं प्रमाण आहे ना आपण ठरवायचं असतं, कारण की आपल्याला जर जास्त मिल्कशेक बनवायचा तर जास्त घ्यायचा, कमी बनवायचा तर कमी घ्यायचं। आणि हे अगदी थोडंसं ड्रायफ्रूट आहे, ते कच्चंच आहे, भाजून नाही घेतलेलं आहे। सब्जा भिजत घालायचा आहे, सर्वांना माहिती आहे। आणि हा रोज सिरप आहे, हा दुकानामध्ये भेटतो, डीमार्टमध्ये भेटतो हा रोज सिरप। याच्यामध्ये टाकला की मी तुम्हाला दाखवते, साखर टाकायची गरज नाही आहे। आणि हे दूध आणलेलं आहे, बघा कच्चं दूध आहे, कच्चं दूध घ्यायचं आहे। आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवते मी कसं बनवायचं आहे ते। हे पहा, हे बघा, हा पूर्ण 1 ग्लास घेतलेला आहे मी। आणि आता मी हे दूध या ज्युसरच्या भांड्यात टाकत आहे। पुन्हा हा 1/2 ग्लास घेते, म्हणजे 1.5 ग्लास दूध घेतलेलं आहे। बघा, हे 1.5 ग्लास दूध आहे, ठीक आहे। आणि आता यामध्ये मी हा रोज वॉटर टाकणार आहे। बघा, 1 आणि 2 टाकते, 1.5 म्हणजे खूप कमी होईल। चमचा वाटतो मोठा पण छोटा आहे। आता हे 2 चमचे मी याच्यामध्ये रोज वॉटर टाकलेलं आहे। आणि आता तुम्हाला मी मिक्सरला लावून पुन्हा दाखवते। हे बघा, आपण ह्या मिल्कशेक तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यामध्ये हा सिरप घातलेला आणि फक्त दुधामध्ये साखर वगैरे काही घातलेली नाही आहे। आणि मिक्सरला लावून हे बघा, हे असं झालेलं आहे, किती छान आहे बघा। हे बघा, दिसतं तुम्हाला। आणि आता यामध्ये मी हा सब्जा घालते। सब्जा शरीरासाठी खूप छान आहे, आता उष्णता एवढी आहे, गरम होते। बघा, त्याच्यामध्ये मी हा सब्जा असा मिक्स केलेला आहे, बघा खूप छान आणि खूप टेस्टी आहे। साखर ना अपायकारक असते शरीराला, कारण साखर बनताना आहे ना गंधक हा नावाचा आहे ना पदार्थ टाकला जातो शरीरातून, कधी साखर बाहेर पडत नाही आहे। तर आपण साखर घालायची नाही, हा सिरप गोडच असतो। आणि आता आपण सर्व करूया, एकदम सोपं आहे। बघा, पाहुणे जर आले ना तर तुम्ही पोह्यांच्या ऐवजी, चहाच्या ऐवजी हा ज्यूस बनवायचा मिल्कशेक, एकदम सुंदर। बघा किती छान दिसतोय। आणि आता त्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट टाकते। हे बघा, हे असे ड्रायफ्रूट टाकून दिलेले आहे सगळे। आणि बघा, आणखी थोडंसं मी घालते। आणि किती छान बघा, ही रेसिपी किती सोपी आहे, अगदी मस्त आहे। बघा, हे बघा बघा, उष्णता खूप आहे आणि थंड प्यावंसं वाटलं तर असा मिल्कशेक बनवायचा। बघा, जर का तुम्हाला माझी मिल्कशेकची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मिल्कशेक बनवून पिया आणि मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।